हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आज खूप जास्त थंडी आहे. सकाळी सकाळी आता वाजले आहेत 10 आणि आजचा स्पेशल ब्लॉग होणार आहे की मामाच्या कंपनीकडून तिकीट्स भेटलेत फ्री. 12th Fail नावाचा मूवी आहे, तर बघू. मी अजून ट्रेलर पण नाही पाहिला, डायरेक्ट मी चालली आहे. तर त्यांच्या फॅमिलीमध्ये 5 जण आहे, दादू, कुमू, मानसी, मामा, मामी. तर 5 तिकीट भेटले त्यांना, पण दादू खूप छोटा आहे ना, तर त्याच्याऐवजी ते मला घेऊन चालले. तर मी चालली आहे मामाच्या घरी. माझ्या स्कूटीवरती 2-3 जणी बसतील त्या, आणि नंतर ते 3 जण एका गाडीवरती. आणि अंजली टॉकीज म्हणून आहे, तर बघू काय. मी तर फर्स्ट टाइम चालली त्या थिएटरमध्ये, तर बघू आता. सो लेट्स गो. आता मी जस्ट पोहोचली मामाच्या घरी. ये दादू, आवडलं का? बापरे, वॉच इतकी मोठी, वॉच स्मार्ट वॉच, बापरे. आवडलं का मामी? चला लवकर, मी लेट केलं का? दादू कसं वाटतंय? छान वाटतंय. चला आम्ही पोहोचलो इथे. खूप काही गडबड झाली आहे इथे पोहोचण्यासाठी. आता मी तर फर्स्ट टाइम आहे की या थिएटर मध्ये, बघू आता. आम्हाला इतक्या फ्रंट साइड भेटली, आम्हाला लेट झालं ना, आणि खुर्ची पण तुटलेली आहे. कसं वाटतं? एकदम टीव्हीच दिसत नाही, इतकी मोठी स्क्रीन दिसते. आम्ही खूप जवळून, खूप जवळ बसलो आम्ही. ही स्क्रीन आहे आणि 2-3 खुर्च्या सोडून आमची सीट आहे. हे बघा, असं एवढं थिएटर आहे. सीट कसं आहे बघा, असं झोप ना. माणसे झोपून गेली, मजा येणार आहे. हे बघा, हे पूर्ण असं हलत. ए मुला, कुठं चालला तू? पिक्चर सुरू झाला आता, बस इथेच. मुझे पता था, और घर का खर्चा उठाने के लिए उसकी माँ ने घर की सबसे कीमती पूंजी एक एक करके बेच दी. और 1500 में से केवल 150-200 बच्चा ये दूसरा सीढ़ी लेके पहुंच पाता है फाइनल पड़ाव इंटरव्यू तक. दादू शुरू झाला. आता इंटरवल झाली आहे. मामाने आम्हाला पॉपकॉर्न आणले. दादू असं कर. अरे अरे इतकं नाही, हे बघ चॉकलेट. वस्तुओं की रिसर्च से, इंग्रेडिएंट्स से, अनेकों प्रोडक्ट से, और आपके विश्वास से आज है हर दिल भी को, हर घर भी को, इको लेबोरेटरीज. अच्छा तू इको वर्सेस है, शायद इसमें आपको टेस्ट का मजा नहीं मिलेगा, छाप का मजा नहीं मिलेगा. अब आप सोचेंगे तो मिलेगा असर. बघू दे आम्हाला मूवी. सरक सरक पाता गीत नया गाता गीत नया गाता. ब्रेकिंग न्यूज, अ 12th Fail, अ टॉयलेट स्वीपर, मा आता चक्की बॉय. अरे एंड माय फ्रेंड इज एन आईपीएल स्टॉपर मनोज कुमार शर्मा. मैं भी तो मार्केट रिपोर्टिंग खूप छान होता पिक्चर. हे गेले वाटत हे इकडे जात आहे. आम्ही गाडी पार्किंग काढतोय, किती लोक आले होते बघा. ए दादू काय करतो? तसं नाही करू.
दादू 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 सगळ्यांना परेशान करून ठेवलं सगळं दादूनी. ये तो सिम्बा है काम सा, पण तो सिम्बा नाही आहे कारण की त्याला व्हाईट व्हाईट नाही आहे, तो खालून पूर्ण व्हाईट होता. खूप मोठा क्लास लागतो. चला आम्ही घरी. मम्मी ते बाग आहे. हो आम्ही कचोरी पार्सल घेतली. दादू तुला नाही आणलं आम्ही. आम्ही आणलं म्हणा. माझी फ्रेंच फ्राय आणि वडापाव आणले. फ्रेंच फ्राय नाही आणलं तू वडापाव. बघे दादूला गिफ्ट आणला आम्ही पंढरपूर वरून. आवडलं तुला? वेलकम. तुला बांगड्या आणल्या. मानसिंग चेन आणली. कुठे ठेवली तू? तिकडे मागे. आणि तुम्हाला प्रसाद. ते प्रसाद पण मुरमुरेच. सानकडे कोण लिहायचं? चला मग. दादू कुठे चालला तू? सानवीच्या घरी. सानवीच्या घरी चाललो आम्ही. अरे सानू पिल्लू कशी आहे तू? मी तुझा ब्लॉग बघते. ओहो कशी आहे तू? किती दिवसांनी भेटली का बाबा? चला माझा ब्लॉग बघते. बघू मेहंदी. अरे वा ही अर्धवटच काढली पण पुसून टाकली होती. अरे हा किती आवाज देतोय म्हणजे. आता आम्ही खात्र खेळायला मी आले थांब. किती आवाज देतोय तो अश्विन. दीदी पण नाही म्हणत. अश्विन दीदी मी म्हणत अश्विन. A few moments later. मी घरी पोहोचली आणि मला सरप्राईज भेटले. काय ते? ओ वाव डिलीट. पुन्हा कर. मला शिको मला शिको. मी आज मूवी बघायला गेली होती. तू आलीच नाही सकाळी. अरे ती अजून न्यू न्यू म्हणून नेलेली. मला शिको धर. हे वर्ष डिलीट कर. ओके डिलीट कर. आता मला शिको. हा तर मित्रांनो आता मी दीदीला हे शिकवती. अरे वा मेहंदी काढती का? थांबा एक मिनिट. आईला तावलं घेतलं. तावली मी आत माझ्या आईला. तुझ्या आईला तू चावली बदमाश. ये मला भेटलं.